देवेंद्रजींना परवाच म्हटलं की बाबा मला राजकारणात राहायचं आहे का, आपलं माझा धंदा सेट होऊ मी. पक्षाने जर म्हटलं लढ तर 100% लढणार, आणि लढ म्हटलं की पक्षाचं मी सीट आरामशीर जेवढ्या बापटांनी लीड केलं आहे तेवढ्या लीड किंवा अनिल शिरोळेने जेवढा लीड दिला आहे त्याच्यामध्ये हे तिघं एकत्र झाले तरी मी कसं शिणार आहे मला माहिती. हे माझी कॅपॅसिटी नाही अजित पवारशी व्यवहारांनी फाडायचं. अजित पवारशी व्यवहारांनी कोण फाडू शकतो? मला एक खासदारने सांगितलं, अरे पवार साहेबांच्या जिल्ह्यामधला माणूस एक बिल्डर फॉर्म भरतो 20 आमदार घेऊन जाऊन, आम्ही स्वतः पवार आम्हाला कुठं काय करायचं असेल पवार साहेबांच्या पाया पडतून फॉर्म भरतो. दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की संजय तू फडणवीसांबरोबर आजपासून काम करायचं. उमेदवार 100% चुकला, कारण आम्हाला वाईट नव्हतं की हा उमेदवार एवढं कमजोर असेल की 4 वेळा नगरसेवक, 4 वेळा स्टँडिंग कमिटी, आणि तुझ्या प्रभागामध्ये मागच्या मुक्तातींना 22,000 घेतो आणि आता 7,000 लीड आणलं म्हणजे 15,000 मायनस तिथं आम्ही पडलो. मी जेव्हा पक्षात नव्हतो तेव्हा मी अपक्ष निवडून आणलो, मी आजही अपक्ष निवडून येऊ शकतो, मला असं काही कुठलं लेबल नको आहे. काही नेत्यांना आमचं बोलणं माझं आवडत नाही, पण ना आवडत ते त्याच्या घरी तो